नमस्कार मित्रांनो, दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2024 निर्गमित झालेला आहे. त्या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे आपल्याला की शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वित्त विभागाने निर्गमित केल्या आहेत. सदर सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित विभाग प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि याबाबतचा हा शासन परिपत्रक इथं निघालेला आहे. आणि या संदर्भातील प्रशासन परिपत्रका अन्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर मागास बहुजन कल्याण विभागातील चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजा भज प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजा भज प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी संदर्भाधीन परिपत्रकातील सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आदेश देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.